दोन साईडला चार, त्यामध्ये एक शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन थोडंसं वाईडिश आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिला चेंडू आणि फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सहा धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका जबरदस्ती केली होती चेंडूवर आणि जबरदस्ती करताना हा जबरदस्त फटका फोर्सिंग स्ट्रोक आपण पाहतोय मुकेश पाटीलच्या बॅटमधून. सुभाष धवन आपण म्हटलं की जबरदस्ती केलेली आहे, जबरदस्ती जेव्हा केली जाते तेव्हा ताकदीचा वापर केला जातो आणि ताकदीचा वापर केला होता आणि चेंडू स्टेटर लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता. हेमंत याला फक्त खेळण्याचा प्रयत्न मात्र संपर्क चांगला होत नाही, सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. कम बॅक करताना पाहतो हेमंत्यास. केवणी स्पोर्ट्स केवणी विरुद्ध गावदिवे अंजूर दोन संघामधील सामना आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस, वेग कमी केला होता आणि स्लॉग शिपचा फटका आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेट सीमापार षटकार. नक्कीच यतीश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मात्र प्रेक्षकाने गमावलेलं आहे, कारण सीमारेषा बाहेर आपण झेल पकडता तर यतीश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. षटकार मारलेला आहे, धावसंख्या वेगाने वाढलेली आहे, धावसंख्या झालेली आहे 12. पहिलं षटक हे मार्गस्थ एक दमदार सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर गावदेव अंजीर संघाची. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, राऊंड विकेट गोलंदाजीला प्रारंभ केलेला आहे, सुरुवातीला ओव्हर द विकेट मारा केला होता, आता मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करतो हेमंत. नक्कीच राऊंड विकेट जेव्हा गोलंदाजी करत होते तेव्हा एक अँगल ही आपल्याला पाहायला मिळतोय, कोण बनवला होता चेंडूने. हेमंत राईट आर्म शॉर्ट बॉल, पुलचा फटका, चेंडू हवेत आहे पण मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये, शक्यता नाहीये, कारण हे पॉवर प्लेचा षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तोपर्यंत. फक्त दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि दोन धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदिवे अंजीर संघाची, बिनबाद 14. हेमंत क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर. बॅट्समन ठरलेला नाही, खास करून टेंबोली संघविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. जितू तरे फलंदाजासाठी आलेला आहे नॉस्ट इंग्लंडला, मात्र सामना करेला रिकॉर्ड ऑफ पॉवर ऑफ भिवंडी सुनील घरत. पहिलं षटक जर आपण बघितलं, धावसंख्या बघितली तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 14 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय केदार, याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, सरळ जातोय तो लॉंग आपला खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण राहुल याला चेंडूने हुल दिलेले आहे आणि चेंडू सुमाश वर गोल.
चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या होती 27 27 केदार यावेळेला पुन्हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, चांगला चेंडू आहे, निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली, धावसंख्या अजूनही थांबलेली 27, पण अजून एक चांगली सुरुवात म्हणता येईल गावदेव अंजीर संघाची, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कुणाल म्हात्रे यांनी सांगितलं होतं की आम्ही किमान 45 ते 50 या धावसंख्येवर पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्या दिशेने वाटचाल गावदेव अंजीर संघाची. कारण 27 धावा झाल्या आहेत आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, फक्त एकच फलंदाज बाद झालेले आहेत आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कारण ह्यानंतर येणारा आकाश त्यानंतर कुणाल म्हात्रे यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. केदार 8 ते 10 पावलांचं रनअप, हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल, कारण उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर होता चेंडू, सोडून दिला होता. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 28 1 बाद 28. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, हे षटक सुद्धा महागडे ठरते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा हेमंत यांनी तब्बल 14 धावा दिल्या होत्या, आतापर्यंत ह्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा दिलेल्या आहेत. केदार यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अनभिषित खाली जातोय, षटक पूर्ण होते आणि 14 सरासरीने 2 षटकामध्ये 28 धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सुनील गरज खेळपट्टीवर आहे, जितू खेळपट्टीवर आहे, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि अजूनही 2 षटकामध्ये काय होत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, मुकेश आबादून पेवळमध्ये फलतल्या सुनील घरत आणि जितू तरे ही बिनीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकल्यात गावदेव अंजूर संघाने, धावफळकर 1 बाद 28. नक्कीच प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना जर सामना संपल्यानंतर विश्रांती घ्यायची असेल तर क्षणभर विश्रांती घेण्यासाठी आपण लगेचच जायचं आहे आमच्या VIP कक्षाच्या उजव्या बाजूला अपूर्वा फूड कॉर्नर प्रोप्रायटर प्रमोद पाटील यांच्याकडे आणि आपण सुरुची भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सुरुची भोजन तयार आहे, अगदी अग्री पद्धतीचं भोजन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल, आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. क्षणभर विश्रांती घ्यायची असेल तर आपण अपूर्वा फूड कॉर्नर यांच्याशी संपर्क साधायचा आहे अगदी निसर्गरम्य वातावरणात. नक्कीच निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले मैदान आपण पाहतोय आणि या मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूब आणि SSS वाहिनीवरून टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईट टेलिकास्ट ही स्पर्धा कव्हर करत आहेत. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊ शकला नाही, चेंडू जातो सीमापार चौकार. धावसंख्या 4 निवडून झाली ती 32 धावा, चौकारीने आपला अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज जितू तरेने. जयेश शाह तिसरं षटक आतण्यासाठी आलेला आहे, सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा जितू तरे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या ऍटम मध्ये झेल पकडला जातोय हेमंत पाटील चेंडूखाली आणि जितू तरे याची गेली संपुष्टात. हा बाद होऊन पेवल मध्ये फलतला डीप इंडिकेट रिझन मध्ये चांगला झेल दुसऱ्या प्रयत्नात पकडला होता,
हेमंत पाटील याने आणि जितू याची खेळी संपुष्टात आली. जितू याने 5 डोंबरी आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. नेहरू फलंदाज जर संघ नाही घेतोय गावदी अंधूर संघाचा कुणाल मात्रे. धावसंख्या स्थिर आहे. धावपळकर आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 2 बाद 32. यानंतरचा सामना आपण पाहणार होतो श्री गणेश भरोडे विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. कुणाल मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज जयेश. नवाशेकला कुणाल मात्र सामना करेल फलंदाज सुनील घरत जो 3 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. जयेश बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज सुनील घरत. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न मिळाला होता. बॅट चेंडू घेतला नव्हता. स्कोर ऑफ विकेट चेंडू अडवला जातोय. तो फक्त 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. सिंगलने धावसंख्या पुरुष रेखते. धावसंख्या 1 नोंदून झालेली होती. 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतो मित्रांनो गावदेव अंजूर विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन बलाढ्य संघामध्ये. दोन्ही संघ तालुका क्रिकेटमधील नामांकित संघ आहेत आणि दोन्ही मात्यभर संघामधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तिसरा फलंदाज येथे बाद होऊन फॅलमध्ये परतताना सुनील घरत अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. सलामीला सलामीवर मात्र मुकेश जितू आणि नुकताच बाद झालेले कुणाल हे 3 फलंदाज खेळाडू कक्षाच्या आश्रयाला गेलेले आहेत. नवीन फलंदाज आकाश येतोय. आकाश पाटील अजून एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आकाश पाटील आणि सुनील घरत यांच्या रूपाने फिल्डमध्ये ऍडजस्टमेंट करताना आपण पाहतोय. संघनायक हेमंत पाटील गावदे अंजूर विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सामना मित्र आपण पाहणार आहोत श्री गणेश भरुडे विपक्ष वीर तानाजी दापोडे आणि त्यानंतर दिवाड स्पोर्ट दिवा विपक्ष गावदे ओवली या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या आपण बघतो धावपळकावर 37 धावा. रोहित येतो गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल 3 धावा इथं पूर्ण करतात. या 3 धावीने गावदी अंजूर संघाची धावसंख्या करून झालेली ती 40. दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे ते आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी श्री गणेश भरुडे आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे संघटकांनी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी यायचंय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. रोहित गोलंदाज मार्कवर सामना करेल फलंदाज आकाश. स्विचेट खेळलेला फटका आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्रक्षेत्र चेंडूला अडवतोय तोपर्यंत एका धावीने आकाश पाटील आपलं खातं उघडतोय. एका धावीने धावसंख्या झाली 41. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. रोहित शेवटचे षटक झालतोय. यावेळी सामना करेल फलंदाज सुनील घरत. सुनील घरत यांनी एक बाजू लावून धरलेली आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. यावेळी मिडिल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षेत्र चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्र असताना फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून होते. ती धावपलकर 42 धावांसाठी झगडताना आपण पाहतो. आजच्या दिवशी फलंदाजांना लॉयस कुरिनचे सामने आजच्या दिवशी जास्तीत जास्त पाहायला मिळालेले आहेत. एकंदरीत गोलंदाजाने वर्चस्व गाजवलेलं आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. डीप मधून क्षेत्रक्षेत्र चेंडू झेपावतोय. तोपर्यंत फक्त पुन्हा एकदा एकच धावे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 नोंदून झालेली होती. 43 धावा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा संघ नायक आणि श्री गणेश भरुडे संघाचा संघ नायक. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
यावेळी कारपेचे सारे चेंडू टोलवला जातो मिडिव कॅट रिझन मध्ये. एक धाव पूर्ण करतात फलंदाज, चांगली गोलंदाजी आपण पाहतो. एकेरी धावीने धावफलक हलता ठेवलेला आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोहित बॉलिंग मार्कवर सामना करेला फलंदाज आकाश.